राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा दौऱ्यावर आले असता त्यांनी सातारा MIDCचा विकास टक्केवारीसाठी रोखणाऱ्या आणि खंडणीखोर गुंडांना पाठीशी घालणाऱ्या लोकप्रतिनिधींना जेलमध्ये टाकण्याचे आदेश सातारा पोलीस प्रमुखांना व्हिडिओ क्लिपद्वारे दिले. मधी नितीन गडकरी साहेबांनी पण तक्रार केली होती, जयंत पाटील साहेब तुम्हाला आठवत असेल, त्यांनी पण सांगितलं मुख्यमंत्र्यांना आम्हाला सगळ्यांना की महाराष्ट्रात काही भागामध्ये काही लोकप्रतिनिधी चुकीचं वागताय आणि त्यामुळं तिथल्या कामात अडचणी येत आहेत. कॉन्ट्रॅक्टर म्हणतात आम्हाला तिथं काम करायचं नाही. तेच माझ्या टेंभूरने ते सातारच्या कामामध्ये घडलंय. तिथं कॉन्ट्रॅक्टरला त्रास दिला जातो. मला आता एक क्लिप मिळाली, मी ताबडतोब SP ला बोलवलं. मी ज्यावेळेस जगतापांच्या घरामध्ये जेवायला थांबलेलो होतो त्यावेळेस अभयसिंह जगतापांच्या, त्यावेळेस मी SP ला ती क्लिप दाखवली. SP ला सांगितलं संबंधितांना बोलवा, कॉन्ट्रॅक्टरचं काही चुकत असेल त्याला समजावून सांगा. पण जर लोकप्रतिनिधींच्या नावावर कुणी जर वेगळ्या पद्धतीनं चुकीचं काम करत असेल तर ते खपून घेऊ नका, कॉस्ट वाढतीये. मला काही गावामध्ये लोकांनी थांबवलं, हार घातला, हार घालायचे, नमस्कार करायचे, शुभेच्छा द्यायचे, पण जाताना म्हणायचे दादा आता जाताना रस्ता बघा कसा आहे, रस्ता बघा कसा आहे. म्हटलं बरं बाबा, बघतो आता माझं कामच आहे, मी शेवटी लोकप्रतिनिधी आहे, आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतो. आणि निवेदन पण दिली, यामध्ये साताराकरांनो, माणकरांनो, कटावकरांनो विकास कुठं होत असतो त्या भागातल्या लोकप्रतिनिधींनी नीट काम करायची असतात. कॉन्ट्रॅक्टरला मदत करायची असते काही अडचण आली तर. आम्ही जे आता पुणे जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री वाढली, रांजणगावला झाली, इंदापूरला झाली, बारामतीला झाली, तिकडं सणसवाडीला झाली, तिकडं तळेगावला झाली, तिकडं चाकणला झाली, इकडं जेजुरीला झाली, तिकडं सासवडला झाली, सगळ्या भागामध्ये होती. कुणी जर तिथल्या उद्योगपतीच्या विकास कामामध्ये आड आलं तर आम्ही तो आमच्या जवळचा आहे का लांबचा आहे बघत नाही. श्रीनिवास पाटील साहेब, तुम्ही कलेक्टर होता आमच्याकडे, मी त्यांच्याच हातानी खासदार झालो होतो तेव्हा ह्यांच्याकडनंच सर्टिफिकेट स्वीकारलेलं होतं, त्यावेळेस ते कलेक्टर होते. ही आमची कामाची पद्धत. प्रभाकर देशमुख, तुम्ही 4 वर्ष कलेक्टर म्हणून माझ्याकडे काम केलं. आज देखील बारामतीमध्ये जी इंडस्ट्री आली आणि उद्या जर मालकाने काही फोन करून सांगितलं की दादा ही लोक जरा अशा अशा प्रकारची अडचण निर्माण करतात, तो माझा घरातला असू किंवा राष्ट्रवादीचा असू, आम्ही त्यांच्यावर पोलिसांना सांगतो की ऍक्शन घ्या. वातावरण अतिशय चांगलं तिथं असलं पाहिजे. उद्योगपतीला पण आपण लावलेला पैसा हा उद्याच्याला आपल्याला मिळणार, परत बँकेचे हप्ते परत जाणार आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला इथल्या मुलांना मुलींना पण काम द्यायचं ही एक आपलेपणाची भावना त्याच्यामध्ये असली पाहिजे. दुर्दैवाने काही जिल्ह्यात महाराष्ट्राच्या मधी नितीन गडकरी साहेबांनी पण तक्रार केली होती, जयंत पाटील साहेब तुम्हाला आठवत असेल, त्यांनी पण सांगितलं मुख्यमंत्र्यांना आम्हाला सगळ्यांना की महाराष्ट्रात काही भागामध्ये काही लोकप्रतिनिधी चुकीचं वागताय आणि त्यामुळं तिथल्या कामात अडचणी येत आहेत. कॉन्ट्रॅक्टर म्हणतात आम्हाला तिथं काम करायचं नाही. तेच माझ्या टेंभूरने ते सातारच्या कामामध्ये घडलंय. तिथं कॉन्ट्रॅक्टरला त्रास दिला जातो. मला आता एक क्लिप मिळाली, मी ताबडतोब SP ला बोलवलं.